सामन्याला सुरुवात होते सलामीची जोडी धनेश आणि कल्पेश. सलामीचा गोलंदाज भूषण. पहिले षटक घेऊन येतोय भूषण. वैयक्तिक पहिले आणि संघाकडून पहिले षटक घेऊन पावप्लेचा षटक घेऊन भूषण खेळत धनेश आणि पहिला चेंडूवर भिरकवून देतो. चेंडू वन बाउंस टू बाउंस चेंडू मागे क्षेत्रक्षण मात्र गचाळ क्षेत्रक्षण म्हणता येईल संकेत येत आणि चार धावेने खाता करतो धनेश. संघाला पोहोचवतो चार वर. सूर्य कसा फटका म्हणता येईल धनेश याच्या बॅड मधून. चांगला फटका धनेश याच्या बॅड मधून. मॅजिक बॅट नाहीतर जर मॅजिक बॅट असती तर चेंडू सरळ गार्डन मध्ये गेला असता. पुन्हा एकदा स्ट्राईकला धनेश. चैन खुली की मैन खुली. पुणे एकदा धनेश खेळेल टाकेल भूषण. सूर्य कसा चेंडू तेज तरार मारा भूषण याचा. अति वेगाने टाकलेला चेंडू. दीपेश कोणत्या देवार धन्यवाद. पुणे एकदा धनेश. आणि पंचांकडून दाद मागताना भूषण. आणि रेगबाईच्या रूपाने एक धाव मिळेल संघाला. संघाची धाव संख्या बिनबाद पाच वर. कल्पेश कडू सुंदर फटका. चेंडू वन बाउंस चेंडू फील्ड करेल हिमांशु. सुरेख असा क्षेत्ररक्षण हिमांशु याच्याकडून आणि दोन धावा वाचवते आपल्या संघाकडून आणि संघ पोचतोय सात वर. कडू परिवार फलंदाजी करताना संघाची धाव संख्या सात वर. एकदा कल्पेश कडू चेंडू मारायचा होता. चेंडू के बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव निघतोय चेंडू. रंजन कडू समजा कक्ष द्यायचा. निलेश मात्र बोलवतात यायचंय लगेच लिहायचंय लगेच. शांतता कडू तुझा बारावा येतो बारावा. मात्र चेंडूला पॅड असिप करतो. चेंडू जातोय चेंडू मागे ओंकार. तो पर्यंत एका धावर समाधान म्हणावं लागतं. दोन्ही फळदाजांना संघाची धाव संख्या जाऊन पसते ती आठ. माननीय मोनी स्टँडर्ड यांचं आगमन. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन भाऊ गणेश. सामना करायला सलामीला आलेली ही जोडी कल्पेश कडू कर्णधार आणि धनेश कडू. पहिला चेंडू टाकेल खेळेल कल्पेश कडू.
शॉट पिच प्रकारचा चेंडू, चेंडूला दिशा देतो, चेंडू जाते वन बाउंस, टू बाउंस, थ्री बाउंस, चौका दिशेने चार धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 12 वर. डी जे कर्णधार स्ट्राइकला कर्णधार कल्पेश कडू खेळेल पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, चेंडूला दिशा देतो चेंडू दादा वन बाउंस टू बाउंस चेंडू मागे संकेत फेकेल तोपर्यंत दोन धाव संख्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचती 14. आणि याच्यानंतर होणारा सामना कुटुंब पाटील कुटुंब कर्णधार कुंदन पाटील आणि भोईर कुटुंब कर्णधार विनोद भोईर दोन्ही संघाच्या कर्णधाराने हजेरी दाखवायची सामाजिक कक्षात. याच्यानंतर होणारा सामना पाटील कुटुंब आणि भोईर कुटुंब गावातील प्रत्येक खेळाडू आणि ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या मागे जे रोड आहे तिथे कोणी डबल पार्किंग करू नका, सिंगल पार्किंग करा. कृपया आपल्यामुळे कोणाला त्रास होऊन देऊ नका. आपण खेळपट्टीच्या उजवीकडे डावीकडे आपण बघू शकता भरपूर पार्किंगला आपल्या जागा आहे. तिथून आपण गाडी तिथे पार्क करू शकता. कृपया करून इथे डबल पार्किंग करू नका. दुसऱ्या वाहनांना त्रास होईल असं काही अशा तऱ्हेने कुठे गाडी पार्किंग करू नका. कुलदेवत चषक 2017 जय मल्हार ट्रॉफी करावे गाव सर्व प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे. कृपया आपले जी वाहन रोडवर लागलेली आहेत ते कृपया करून पार्किंग मध्ये लावा. भरपूर पार्किंग आहे तिकडे. पाटील कुटुंब संघाचा कुंदन पाटील कर्णधार यायचे सामाजिक कक्षात आणि भोईर कुटुंब संघाचा कर्णधार विनोद भोईर वाटत केतन भोईर आलेला आहे मला वाटतंय नाही का. विनोद भोईर यायचाय नाणेफेकीसाठी यायचाय. कुंदन पाटील आणि विनोद भोईर याच्यानंतर होणारा सामना भोईर कुटुंब विरुद्ध पाटील कुटुंब. शेवटचा कॉल असेल तुम्हाला. पुणे एकदा भुणेश खेळेल रंजन आता मात्र चेंडू जात सरळ यष्टी रक्षक निवृत्तीच्या हातात चेंडू नेता निघतो संघाची धाव संख्या 16. अजून या षडगातील एक चेंडू शिल्लक टाकेल खेळेल रंजन कडून मारण्याचा प्रयत्न चेंडू पंचांचा इशारा अवंतरचा संघाची धावसंख्या 1 ने वाढते संघाची धावसंख्या जाऊन उपस्थिती 17. आता मात्र त्रिफला उडतोय कडी बाद होतोय संघाची धावसंख्या 17 आणि या इनिंगचं मला वाटतं शेवटचा षटक घेऊन कृपया घोलका घालू नका. कर्णधार आणि गोलंदाज दोघांना डिसिजन घेऊ द्या.
वेळ घेऊ नका. कुलदेवत चषक 2017 जय मल्हार. करावे गाव आयोजित ही स्पर्धा. 14 कुटुंबांचा सहभाग, 19 कुटुंब या गावामध्ये, त्यापैकी 14 कुटुंबांचा सहभाग. लास्ट कॉल असेल सर तुम्हाला. पाटील कुटुंब कर्णधार कुंदन पाटील आणि भोईर कुटुंब कर्णधार विनोद भोईर, लास्ट कॉल असेल. याच्यानंतर कॉल केला जाणार नाही. नोंद घ्यायचे, दोन धावांची पेनल्टी दिली जाईल. ही इनिंग संपल्यानंतर जर तुम्ही आलात तर दोन धावांची पेनल्टी देण्यात येईल. इनिंग संपण्याच्या अगोदर यायचं आहे. दोन्ही संघांना आणि कर्णधारांना विनंती आहे. स्पर्धा ही लाईव्ह आहे. दोन चेंडूंची पेनल्टी दिली जाईल आम्हाला आयोजकांकडून कळवलं जात आहे. स्पर्धा ही लाईव्ह आहे. काही वर्ष अगोदर हे चालायचं, लेट आलो की लेट येणं, उशीर येणं हे चालायचं. आता मात्र ही स्पर्धा लाईव्ह आहे. घराघरात लोक बघतात ही स्पर्धा. आणि चेंडू जातोय सी मारे शबा शेडगार डीजे. स्पर्धा ही लाईव्ह 265 देशांमध्ये ही लाईव्ह स्पर्धा पाहिली जाते. त्याचं भान ठेवून जर त्याचं भान जर ठेवा आणि कृपया सहकार्य करा आणि लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. पुन्हा एकदा गणेश कडू ठोकतोय गणेश कडू आणि संघाची धावसंख्या जाऊन बसते ती 29. येणारे चार चेंडू किती धावसंख्या जमवतोय गणेश आपल्या संघासाठी ते येणार काय ठरवेल. हिमेची भोईर काहीसा माग ठरतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय बिगेट सी मारेशाबर षडकार. पुढचा चेंडू गेला. आता मात्र चेंडू काय बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू येतो सरळ साईच्या हातात आणि दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन बसते ती 37. मला वाटतं इथे पाटील कुटुंबाचा कर्णधार चेतन पाटील इथे आलेला आहे. मी विनंती करेन भोईर कुटुंब विनोद भोईरला जोपर्यंत शेवटचा कॉल तुम्हाला विनोद भोईर जोपर्यंत संघाला पेनल्टी देत नाही तोपर्यंत खेळाडूला समजणार नाही. आयोजकांनी नोंद घ्यायची आहे. निलेश म्हात्रे आणि योगेश त्याने नोंद घ्यायची आहे. जोपर्यंत पेनल्टी देत नाही बाबा फक्त एक दिवशी आहे. नोंद घे जोपर्यंत पेनल्टी दिल्याशिवाय सुधारणार नाही खेळाडू. आता पेनल्टी दिल्यावर एक कॉलमध्ये येणार कर्णधार. जोपर्यंत पेनल्टी देत नाही तोपर्यंत काही समजणार नाही. आयोजकाने नोंद घ्यायचे विनोद भोईर फक्त दोन चेंडू शिल्लक आहेत. यानंतर तुम्हाला दोन चेंडूची पेनल्टी देण्यात येईल. आणि आला बघ पेनल्टीचं नाव घेतलं आणि आला निलेश म्हात्रे पेनल्टीचं नाव घेतलं आणि आला. संदीप तांडेल यांच्या हस्ते नाणेफेकी उडवण्यात येणार आहे. भोईर कुटुंब आणि पाटील कुटुंब कुंदन पाटील चेतन पाटील आणि विनोद भोईर कुटुंब कर्णधार चेतन पाटील आणि भोईर कुटुंब कर्णधार विनोद भोईर इथे उपस्थित आहे. मी पहिल्यांदा टॉसच्या अगोदर मी विनोद भोईर याच्याकडे माईक सोपवतोय.
खूप आनंद होतो की असं कुटुंबाचे टीम्स एकत्र येऊन भरवल्याबद्दल आणि ते असं पूर्ण गाव एकत्र येईल अशीच मला वाटतं. त्याच्यामुळे मी तुमचा आभारी आहे हे टुर्नामेंट ठेवल्याबद्दल. धन्यवाद विनोद. यानंतर पाटील कुटुंबाचा कर्णधार चेतन पाटील यांच्याकडे मी माईक सोपवतोय. या स्पर्धेनिमित्त आपलं मनोगत व्यक्त करायचंय. पहिल्यांदा मी या आयोजकांचे आभार मानेन ज्यांनी खूपच मेहनत घेतली आणि हे ही स्पर्धा आयोजित केली. कालच आपली मीटिंग झाली भूमिपुत्रांसाठी. माझ्या मते हा प्लस पॉईंट होईल आपल्या मोर्चासाठी आणि अशीच याचीच गरज आहे पुढे जाऊन सुद्धा एकत्र येण्याची. धन्यवाद. नक्कीच चेतन पाटील. यानंतर नाणेफेक होत आहे चेतन पाटील वर्सेस विनोद भरमी. सन्माननीय संदीप तांडेला श्रीगणेश संघाचा हुकुमी एक यांच्याकडे मी कॉइन सोपवतोय. तुम्ही पण आहे ना दादा. शुभ हस्ते विनोद भोईर आणि चेतन पाटील असे दोन्ही कर्णधार. यानंतरची लढत पाटील वर्सेस भोईर आणि हेड शीर्षक पाल आणि मला वाटतं पाटील चेतन पाटील यांना नाणेफेक जिंकलेले आहेत. त्वरित निर्णय कळवा आणि यानंतरची लढत कृपया वॉर्म अप करून घ्या. सामने लवकरात लवकर चालू करा. नऊ चेंडू आणि 31 धावांची खेळी एक तुफानी खेळी पाहायला मिळाली. धनेश कडू याच्याकडे दौऱ्यावरनं आला होता पूर्णपणे थकलेला आहे. त्याने फलंदाजी पाहायला मिळाली. थकून असला सुद्धा फलंदाजी पाहायला मिळाली. धनेश कडू याच्याकडनं 9 चेंडू आणि 31 धावा 3 षटकार आणि 2 चौकांच्या सहाय्याने सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. धनेश कडू याच्याकडनं 31 धावांची खेळी नाबाद खेळी. रंजन कडूला पाठवायचं आहे सामना चालू करण्या अगोदर. रंजन कडू आता जवळ ये. अठरा चेंडू समाप्त झाल्यानंतर कडू संघाची धावसंख्या होते ती 46 आणि 47 धावांचं लक्ष असताना त्याच्यात 31 धावसंख्येची तुफानी खेळी पाहायला मिळाली. धनेश कडू याची 1, 2, 3 षटकार आणि 2 चौकार याचा समावेश. 31 धावांची खेळी एक तुफानी खेळी पाहायला मिळाली. याने संघाला पोहोचवलं 46 आणि 47 धावांचं लक्ष. या भुईर कुटुंब साई भुईर यांच्या संघापुढे आणि शेवटचं षटक टाकलं होतं हिमांशु भुईर याने 29 धावसंख्या दिल्या. या हिमांशु भुईर याचा गचालशी गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकार आणि तीन षटकार 1 चौकार आणि 1 व्हाईट नो बॉल 3 धावा अशा मिळून 29 धावा संख्या दिल्या. हिमांशु भोईर याने एक मागन शतक म्हणावं लागेल हिमांशु भोईर याच आणि संघाला पोहोचवलं 46 आणि 47 धावांचं लक्ष. थोडा 5-10 मिनिट ग्राउंड वर ये ना. ग्राउंड वर क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय. पंच वेळ घेऊ नका कृपया त्यांना ताकीद द्या.
वीस मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिले षटक घेऊन मंगेश कडू. स्ट्राईकला कर्णधार साई आणि नो स्ट्राईकला भूषण. अक्षय कडू एक जबरदस्त इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकेला मंगेश कडू. स्ट्राईकला साई. आता मात्र चेंडू बिरकावतो. चेंडू जाते वन बाउन्स टू बाउन्स सी मारायच्या बाहेर. चौकाराने खातं उघडतो. संघात देखील खातं उघडतो साई. पहिल्या चेंडूवर खरपुसाचा समाचार घेतोय साई. पुढचा चेंडू आता मात्र कमबॅक करतो. चेंडू चेंडू टाकतोय. चेंडू मारायचा होता. चेंडू का बॅटच्या पट्ट्या नीटस येत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षक कर्णधार कल्पेश कडूच्या हातात विसावतोय आणि निर्धाव चेंडू जी सांगता होते. संघाची धावसंख्या 4 वर. पुढचा चेंडू मंगेश कडू टाकेल साई याला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू बिरकावायचा होता. चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पुन्हा एकदा चेंडू त्याच प्रकारे निर्धाव निघतोय. सत्तेचाळीस धावाचं आव्हान घेऊन उतरला हा संघ. भोईर परिवार समोर गोलंदाजी करणारा संघ कडू परिवार. आणि चेंडू जातोय सी मारेशा पारशाडगार आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते. संघाची धावसंख्या 6. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. पुढचा चेंडू मंगेश साई. पुन्हा एकदा चेंडू मारतो. चेंडू येत आहे लॉग लाईन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. या स्पर्धेमध्ये ट्रॅक टी शर्ट शूज हा बंधनकारक राहील. अन्यथा 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. पुन्हा एकदा मंगेश साई. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मारायचा होता. चेंडू काय वाटचे पट्टे देत नाही. चेंडू सरळ धनेशाच्या हातात. एक धाव छोटी धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या जाऊन उपस्थिती 13. सजून घ्यायचं. वेळ घेऊ नका. 20 मिनिटाचा अवधी आहे. कंचन टंडेल इनिंग संपवण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी आहे. थोडा सहकार्य करायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघ जंग 13 वर. 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघ जंग 13. 27 धावांचा पाठला करताना पाठ पुरावा करताना पीछा करताना संघ जंग 13 वर. बघूया साई भोईर स्ट्राईकला नॉट स्ट्राईक एंडला भूषण भोईर. आता दुसरा शतक घेऊन येतोय कडू कुटुंब संघाकडून. गोलंदाज अक्षय कडू एक तेज गोलंदाज. बघूया केंद्र गोलंदाजी करताना
पहिला चेंडू टाकण्याचे तयार. फाय फाय नंबरचे टीशर्ट घालून हा अक्षय कडू बघूया कशावर गोंदाज करतोय. फलंदाज त्याच्या समोर एक धडाकेबाज फलंदाज साई भोईर टाकण्या तयार. अक्षय कडू खेळेल साई भोईर. सुंदर चेंडू आणि त्रिफलाचे दांडी गोल. पहिला गडी मारतोय साई भोईर. Rara, rara.
तू जाऊच नको तिथं, तुला 15 मिनिटं जायला 15 मिनिटं यायला, इथं टाइमपास चालू आहे तुझा। चालू करा सामना, चालू करा। हा पोट कमी होणार नाही। 6 चेंडू आणि 30 धावा। पहिला चेंडू आणि जयल जमील दान दंडेशकडे वाचतोस काय, सर्कलच्या बाहेर झाला। सर्कलचा फिल्डर आता एकमेकांच्या तोंडाकडे पाहून असतात, शांतकडे आणि धनेशकडे। 5 चेंडू आणि 29 धावा। गेम स्पीड अप करा ओमतार। आणि चाललास 3 मिनिटं बाकी आहेत, चेंडू टाकून घ्यायचा आहे। 3 मिनिटं बाकी आहेत कांचन दंडेल, याची नोंद घ्यायची आहे। एकदा साईस कडू टाकेल, खेळेल ओमकार आणि चेंडू बिरकावते, चेंडू जात हिते हे कडू याच्या हातात। आणि संघाची धाव संख्या 19। शेवटचा 1 मिनिट बाकी आहे गोलंदाज, कृपयाची नोंद घ्यायची आहे। 1 मिनिट बाकी आहे। अरे राहिलेला फटाकडा घेऊ नये, शांतात कडू राहिलेला फटाकडा घेऊ द्यायचे, मार आले नाही। आणि ते कडू परिवार जिंकतोय, त्यांना पुढच्या सामन्यांसाठी शुभेच्छा। आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू अक्षय कडू। आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर अक्षय कडू, 6 चेंडू फेकले गेले आणि 6 चेंडूचं विश्लेषण करावं वाटतंय। पहिल्या चेंडूवर पहिला बली, दुसऱ्या चेंडूवर एक कॅच झेल सोडला गेला, त्याच्यानंतर एक झेल सोडला गेला, त्याच्यानंतर त्रिफळाची बाद, त्याच्यानंतर फक्त 2 धावा। मिस्टर अक्षय कडू मॅन ऑफ द मॅच। अक्षय गोलंदाजी केली त्याच्याबद्दल तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन। माझं असं म्हणणं आहे, तू आज गोलंदाजी करत होतास तेव्हा तुला काय अशी तुझी रणनीती होती की मला चेंडू कुठे टाकायचा आहे ती तू आम्हाला सांगशील का? समोर तुझ्या साई सारखा फलंदाज होता ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौका ठोकला होता, त्याच्याबद्दल तू काय प्लॅनिंग केली होती? मला फक्त 6 चेंडू टाकायचे होते। धन्यवाद अक्षय कडू, या पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा। अशीच गोलंदाजी करत राहा। आणि कराड गावचं नाव। आणि पुढील सामन्यामध्ये जर तुला